आर टी राईट टू एज्युकेशन ॲक्ट याच्या अन्वये शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादवरून दोन आरोपितांविरुद्ध दोन पालकांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. सदर तपासादरम्यान आरोपी संख्या वाढलेली आहे. याच्यामध्ये एक आरोपी अटक केला होता, राजा शरीफ व जमशेद शरीफ राहणार मानकारपूर. आणि या तपासादरम्यान आम्हाला असं आढळलं की राजाच्या अकाउंटमध्ये असलेली आम्ही स्टेटमेंटचं अनालिसिस करीत असताना रोहित विजन पिल्ले हा राहणार मानकापूर याने सुद्धा त्याच्या बँकेमधून 4,80,000 रुपये काढलेले होते. ती रक्कम आम्ही बँकेसाठी ऑलरेडी फीस करण्यासाठी दिलेली होती, परंतु त्यांना ती रक्कम ATM मार्फत काढली. आम्ही ATM फुटेज पाहिले असता याच्यावर याच्याविरुद्ध भरपूर पुरावा दिसल्यावरून त्याला काल आम्ही परवा दिवशी अटक करून काल आम्ही मान्य न्यायालयात हजर केले आणि त्याचा 11 PCR मिळाला आहे. त्याची भूमिका महत्त्वाची अशी होती की जे काही छोटे मोठे कामं करायचे आहे, TE दृष्टीने पालकांना काही डॉक्युमेंट्स देऊन द्यायचे आहे किंवा त्याला सहकार्य करायचं आहे, तो पण या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा स्पष्ट रोल असल्याने त्याला अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. सध्या स्टेटस रिपोर्ट हे आहे की शहीद शरीफ हा जरी मिळाला नाही आहे तरी आमचे पथक त्याच्या मार्गावर आहे. आम्ही त्याला जरूर अटक करू. तसंच पोलीस स्टेशन बर्डी आणि पोलीस स्टेशन मानकापूरला पण आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद झालेले आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि शहीद शरीफला आम्ही लवकरच अटक करू अशी अपेक्षा आहे. राजा शरीफचं ज्यावेळेस आम्ही मोबाईल अनालिसिस करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला बरेच कोचिंगचे व्हिडिओ आढळले, त्यावरून आम्ही एक सविस्तर अहवाल माननीय DCP झोन 2 साहेबांना दिला होता. त्यावरून त्यांनी वरिष्ठ फॉरेस्ट अधिकारी शिवणी आणि भोपाल यांच्याशी संपर्क केला व त्यावरून फॉरेस्ट अधिकाऱ्याने तिथे शिवणीला गुन्हा नोंद केलेला आहे आणि राजा शरीफला त्यांनी ट्रान्सफर करून तिकडे घेतलेला.